यापूर्वी शब्दांच्या जातीमध्ये कोणता घटक अभ्यासला? नाम म्हणजे काय आपण डिटेल उदाहरणासहित पाहिलं. समजले नाम म्हणजे काय? हो. कशा कशाच्या नावाला नाम म्हणतात? स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे तो घटक आहे सर्वनाम. कोणता घटक? सर्वनाम. नामानंतर येणारा दुसरा महत्त्वाचा घटक आहे सर्वनाम. मग सर्वनाम कशाला म्हणायचं तर हे आपल्याला अगोदर कळालं पाहिजे. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम. पहा आता मी एक उदाहरण लिहिले पहा फळ्यावरती वाचा पाहू सगळ्यांनी. या वाक्यामध्ये नाम कोणतंय रे? श्रावणी. बरोबर आहे. श्रावणी कुणाचं नाव आहे? मुलीचे. मग नामाऐवजी या वाक्यामध्ये कोणता शब्द आलेला आहे? तिचा. बरोबर आहे. कुणाचा वाढदिवस आहे? श्रावणीचा. म्हणजे तिचा. नामाला प्रश्न विचारला की आपल्याला सर्वनाम मिळत. श्रावणी हुशार आहे, तिचा आज वाढदिवस आहे. श्रावणी आज हुशार आहे, श्रावणीचा आज वाढदिवस आहे. श्रावणीने आज चॉकलेट वाटले, श्रावणी दररोज अभ्यास करते तर नेहमी नेहमी तोच तोच शब्द ऐकायला बरा वाटतो का? आपण असं म्हणतो श्रावणी हुशार आहे, तिचा आज वाढदिवस आहे, तिने वर्गात चॉकलेट्स दिले आहेत, ती नियमित अभ्यास करते. म्हणजे त्याऐवजी येणारा जो शब्द असतो तो काय असतो? सर्वनाम. सर्वनाम असतो. जस पहा, वडाचे झाड हिरवेगार आहे, ते सावली देते. कोणतं सर्वनाम? ते. नाम काय? वडाचे झाड. बरोबर. त्याच्या ऐवजी ते हा शब्द आपण वापरला म्हणजे नामाऐवजी ते हा शब्द. सर्वनाम कशाला म्हणायचे? नामाऐवजी वापरले जाणाऱ्या सर्वनाम म्हणतात. सुंदर बगीचा पाहून माझे मन प्रसन्न झाले, यामधील सर्वनाम काय? माझे. वर्गात अनेकात मुली आहेत, त्या सर्वजणी मिळून अभ्यास करतात. त्या. बरोबर आहे. माझ्याकडे ही पाण्याची बाटली आहे. ही. बरोबर आहे. हा खडू आहे. हा. जास्वंदाचे फूल लाल आहे, हे खूप सुंदर दिसते. हे काय आलं? हे म्हणजे तुमच्या लक्षात आलं. आणखी कान देऊन ऐकायचे. हा ही हे जो जी जे त्या ते ती त्या तुम्हाला आम्हाला मला माझ्या आपल्या कोण केव्हा कोठे कुणाला स्वतः हे सगळे शब्द आहेत सर्वनाम. हे सगळे शब्द काय आहेत? संदेश चांगला मुलगा आहे, तो प्रामाणिक आहे. नाम कोणतं? संदेश. मग संदेश बद्दल सर्वनाम वापरलंय तो. म्हणजे नामाबद्दल नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? आले लक्षात? हो. यावर आधारित आज आपण त्याचा स्वाध्याय सोडवणार. हो. सोडवणार. हो. छान.